रासायनिक संयोगाचे नियम, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन। आता आपल्याला बघायचं आता याच्यापूर्वी आपण मागच्या इयत्तेत मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने संयुगे कशी तयार होतात ते शिकलेलं आहे। बघा आज वर्ग 8वीमध्ये आपण मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात हे पाहिलेलं आहे। आणि आपण हे पण शिकलेलो आहे की डाल्टनच्या अणुसिद्धांतामधील एक महत्त्वाचे तत्व म्हणजे मूलद्रव्याचे अणु एकमेकांशी जोडले जाऊन संयुगाचे रेणू तयार होतात। हे महत्त्वाचं तत्व आहे की मूलद्रव्याचे अणु एकमेकांशी जोडले जाऊन संयुगाचे रेणू तयार होतात। आणि मूलद्रव्याच्या रासायनिक संयुगाने संयुगे तयार होतात हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत। आता आपल्याला रासायनिक संयोगाचे नियम बघायचे आहेत, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन। आता रासायनिक बदल होताना पदार्थाचे संघटन बदलते। जेव्हा रासायनिक संयोग होतो, हा रासायनिक संयोग होत असताना पदार्थाचे संघटन बदलते। आणि या संदर्भातील जे मूलभूत प्रयोग आहेत ते 18व्या आणि 19व्या शतकामधील शास्त्रज्ञांनी केले आहेत की रासायनिक बदल होत असताना पदार्थाचे संघटन बदलते। रासायनिक बदल होताना पदार्थाचे संघटन बदलते। आता 18व्या आणि 19व्या शतकातील शास्त्रज्ञांनी हे प्रयोग केले आणि हे करताना त्यांनी वापरलेल्या आणि तयार झालेल्या पदार्थाचे अचूक मोजमाप केले की जे पदार्थ संयोगापूर्वी वापरले होते, लक्षात घ्या, जे पदार्थ संयोगापूर्वी वापरले होते आणि संयोगानंतर तयार झालेले पदार्थ यांचं त्यांनी मोजमाप केलं आणि त्यापासून मग या रासायनिक संयोगाचे नियम त्यांनी शोधून काढले की त्यांच्या मोजमाप केल्यानंतर त्यांना निष्कर्ष काय मिळाले। त्या निष्कर्षावरून त्यांनी मग रासायनिक संयोगाचे नियम शोधून काढले आणि अणुसिद्धांत आणि रासायनिक संयोगाचे नियम त्यांच्या आधारे वैज्ञानिक यांनी विविध संयोगांची रेणूसूत्रसुद्धा लिहिली की याचाच आधार घेऊन त्या वैज्ञानिकांनी विविध संयुगांची रेणूसूत्रे सुद्धा लिहिली। आता या ठिकाणी आपल्याला ज्ञात रेणूसूत्रांच्या आधारे रासायनिक संयुगांचे नियम पडताळून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। यासाठी आपल्याला एक कृती दिलेली आहे, बघा त्यात साहित्य आहे शंकूपात्र, परीक्षा नळ्या, तराजू इत्यादी, हे साहित्य आहे। शंकूपात्र, परीक्षा नळ्या आणि तराज। रसायनं कोणकोणती वापरलेली बघा, कॅल्शियम क्लोराईड CaCl2, कॅल्शियम क्लोराईड CaCl2, त्यानंतर सोडियम सल्फेट Na2SO4, कॅल्शियम ऑक्साईड CaO, पाणी H2O, हे रसायनं या ठिकाणी वापरलेली आहेत। आता कृती एक आणि कृती दोन त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या कृती बघू आपण। आता की कृती एकमध्ये एका मोठ्या शंकूपात्रात 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड घ्या, एका मोठ्या शंकूपात्रामध्ये आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे 4.1 मध्ये ते शंकूपात्र आहे। त्या शंकूपात्रामध्ये 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड घ्या आणि 18 ग्रॅम त्यामध्ये पाणी टाकायचं, लक्षात घ्या। आणि काय होते ते पहा, तयार झालेल्या पदार्थाचे वस्तुमान मोजा। जो तयार झालेला पदार्थ आहे त्या तयार झालेल्या पदार्थाचे वस्तुमान मोजा, त्यानंतर काय साधर्म्य दिसते त्याची अनुमानं लिहायची आहेत। कृती नंबर 2 बघा, कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण शंकूपात्रात घ्या, जे शंकूपात्र आहे त्या शंकूपात्रामध्ये कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण घ्यायचं आहे आणि सोडियम सल्फेटचे द्रावण परीक्षा नळीमध्ये घ्यायचं आहे। या ठिकाणी कृती नंबर 2 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण शंकूपात्रात घ्यायचं आहे आणि सोडियम सल्फेटचं द्रावण परीक्षा नळीमध्ये घ्या।
त्यानंतर परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकूपात्रामध्ये सोडा. बघा, सुरुवातीला आपण शंकूपात्रामध्ये कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण घेतलं, त्यानंतर परीक्षा नळीमध्ये सोडियम सल्फेटचं द्रावण घेतलं आणि ती परीक्षा नळी दोऱ्याच्या साह्याने त्या शंकूपात्रामध्ये सोडायची की ज्यामध्ये सोडियम सल्फेटचं द्रावण आहे. त्यानंतर रबरी बूच बांध लावून शंकूपात्र हवा बंद करा. जे शंकूपात्र आहे ते शंकूपात्राला रबरी बूच लावायचं आहे आणि ते शंकूपात्र हवा बंद करायचं आहे. परीक्षा नळी आपण त्यात सोडलेली आहे की ज्या परीक्षा नळीमध्ये सोडियम सल्फेटचं द्रावण आहे आणि शंकूपात्रामध्ये कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण आहे. बरोबर आहे. आता त्या शंकूपात्राला रबरी बूच लावून शंकूपात्र हवा बंद करायचं आहे आणि शंकूपात्राचे तराजूच्या साह्याने वस्तुमान मोजायचं आहे. जे शंकूपात्र आहे त्या शंकूपात्राचं तराजूच्या साह्याने वस्तुमान मोजायचं आहे. बघा, आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी बघा, त्या शंकूपात्रामध्ये कॅल्शियम क्लोराईड म्हणजेच CaCl2 द्रावण आहे आणि परीक्षा नळीमध्ये सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 चे द्रावण आहे. पुढे काय सांगितलेलं आपल्याला कृतीमध्ये? आता हे शंकूपात्र तिरके करून परीक्षा नळीतील द्रावण शंकूपात्रामध्ये ओतायचं आहे. हीच परीक्षा नळी शंकूपात्र घ्यायचं आणि ती शंकूपात्र आपण तिरकं करायचं आणि त्या शंकूपात्रात परीक्षा नळीमधले जे द्रावण आहे ते शंकूपात्रामध्ये ओतायचं आहे आणि पुन्हा आता शंकूपात्राचे वस्तुमान मोजायचं आहे. पुन्हा शंकूपात्राचं वस्तुमान मोजायचं. या ठिकाणी बघा, परीक्षा नळी रिकामी झालेली आहे म्हणजे परीक्षा नळीतलं जे द्रावण आहे ते शंकूपात्रामध्ये ओतलेलं आहे आणि त्या शंकूपात्राचं वस्तुमान मोजा. आता आपल्याला हे बघायचं आहे की त्यात कोणते बदल झालेत आणि वस्तुमानामध्ये काही बदल झाला का. त्यात कोणते बदल झाले आणि वस्तुमानामध्ये पहिलं वस्तुमान आपण शंकूपात्राचं घेतलेलं होतं ते वस्तुमान आणि नंतर परीक्षा नळी तिरकी करून त्यातलं जे सोडियम सल्फेटचं द्रावण आहे ते सोडियम सल्फेटचं द्रावण शंकूपात्रामध्ये घेतल्यानंतर ती परीक्षा नळी रिकामी झाली आणि त्याच्यानंतर मग आपण त्या शंकूपात्राचं वस्तुमान केल्यानंतर त्यात काही बदल होतो का ते पाहायचं आहे. बघा, आता या कृतीमध्ये मूळ द्रव्याचे वस्तुमान आणि रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वस्तुमान. आता बघा, मूळ द्रव्य कोणकोणतं आहे, त्या ठिकाणी काय काय वापरलं होतं आपण? कॅल्शियम क्लोराईड आणि Na2SO4, बरोबर. यांचा संयोग झाल्यानंतर त्या ठिकाणी NaCl आणि CaSO4 तयार झाला. यांचा संयोग झाल्यानंतर NaCl आणि CaSO4 यांचा पांढरा अवक्षेप त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दिसतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी कृतीमध्ये मूळ द्रव्याचे वस्तुमान आणि रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वस्तुमान सारखेच भरते. जो मूळ द्रव्य होता त्या मूळ द्रव्याचं वस्तुमान आणि रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वस्तुमान सारखेच भरते. त्यात काहीही बदल होत नाही. म्हणजे आता पुन्हा शंकूपात्राचे वस्तुमान मोजा असं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलं होतं. तुम्हाला कोणते बदल आढळले तर आपल्याला असं सांगता येईल की वस्तुमान सारखेच भरले. दोन्ही शंकूपात्राचे वस्तुमान हे सारखेच. बदल काय झाला तर सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम सल्फेट यांचा पांढरा अवक्षेप त्या ठिकाणी तयार झाला. 1785 मध्ये अनंतवान लॅवेजिए या फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधनातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानामध्ये वाढ किंवा घट होत नाही हे लक्षात ठेवा. जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते, जी रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर द्रव्याच्या वस्तुमानामध्ये वाढ किंवा घट होत नाही असं 1785 अनंतवान लॅवेजिए या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग द्रव्य अक्षयतेचा नियम कशाला म्हणायचं? तर अभिक्रियाकारकाचे
एकूण वस्तुमान, आता अभिक्रिया कारक आपण या ठिकाणी काय वापरले होते, CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4, बरोबर आहे. ही अभिक्रिया कारक आहे. अभिक्रिया कारकांचे एकूण वस्तुमान रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे म्हणजेच NaCl आणि CaSO4 यांचा पांढरा अवक्षेप ही काय आहे, उत्पादित आहे. या अभिक्रियेत तयार झालेली ती उत्पादित आहेत. यांचे एकूण वस्तुमान हे सारखेच असते, यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. लक्षात घ्या, द्रव्य अक्षयतेचा नियम परत सांगतो. अभिक्रिया कारकांचे, रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रिया कारकांचे एकूण वस्तुमान व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वस्तुमान सारखेच असते, यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. लक्षात आलं का?